कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU 32 बेडचे लेवल 2 व लेवल 3 NICU नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात निगडी पोलिसांना यश आले। या प्रकरणी 6 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 32,67,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात। या प्रकरणात सातारा सोलापूर जिल्ह्यातील दोघांसह वसई व गुजरातमधील संशयिताचा समावेश आहे। सातारा जिल्ह्यातील संशयिताला पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तर सोलापूर जिल्ह्यातील संशयिताला पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथून ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात गोरख दत्तात्रय पवार वय 30 राहणार भाळवणी तालुका पंढरपूर, विठ्ठल गजानन शेवाळे वय 38 राहणार ढेबेवाडी तालुका पाटण, जितेंद्र पाणीग्रही वय 26 राहणार संकेश्वर नगर नालासोपारा पूर्व, राजू उर्फ रणजित सिंह परमार वय 38, जितेंद्र कुमार नटवरभाई पटेल वय 26, किरण कुमार कांतीलाल पटेल वय 38 तिघे राहणार गुजरात अशी आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की निगडीतील ओटा स्कीम येथे एक जण बनावट नोटा घेऊन येणार होता, त्यानुसार 23 जूनला सापळा रचून पंढरपूर तालुक्यातील गोरख पवार याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे 2,000 रुपयांच्या 50 बनावट नोटा आढळल्या। तसेच त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत 2,000 नोटांचे 4 बंडल होते। या नोटांचे एका बँकेकडून परीक्षण केले असता नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडील 5,86,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या। तसेच त्याच्या पंढरपूर येथील घरातून 5,23,000 नकली नोटा जप्त केल्या। गोरखला या नोटा त्याचा मित्र पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील विठ्ठल शेवाळे याने दिल्याचे समोर आले। त्यानुसार शेवाळेला ढेबेवाडी गावातून ताब्यात घेत त्याच्याकडून 3,70,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। शेवाळेने या नोटा जितेंद्र पाणीग्रही याच्याकडून आणल्याचे सांगितले। त्यानंतर पोलीस जितेंद्रच्या घरी गेले असता त्याला मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने बनावट नोटांच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी 1 जुलैला जितेंद्र याला न्यायालयातून वर्ग करून घेतले। जितेंद्रने त्याचा गुजरात येथील साथीदार राजू परमार याच्याकडून बनावट नोटा आणल्याचे सांगितले। पोलिसांनी बनासकाठा जिल्ह्यातील पालनपूर येथे जाऊन परमारला अटक केली। त्याच्याकडून 15,93,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्यात। आरोपी परमार याने बनावट नोटा जितेंद्र कुमार व किरण कुमार यांच्याकडून आणल्याचे सांगितले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे।